नमस्कार बाप्पा मोरिया या आमच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. आज या मंडळामध्ये जर कधी आपण माझ्या मागे ही सुंदर मूर्ती जर कधी बघत असाल तर मला आपल्याला सांगायचंय की मी आज आहे परळच्या या तेजुकाया या मंडळामध्ये आणि या मंडळामधली ही सुंदर अशी आकर्षक मूर्ती, ही मूर्तीचं एक विशेष महत्व असं आहे की ही मूर्ती जी आहे ती इको फ्रेंडली मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये कुठेही प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करण्यात आलेला नाहीये आणि जवळजवळ 22 फुटांची अशी ही सुंदर मूर्ती साकारलेली आहे. आणि यावेळेस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या बातमीपत्रामध्ये आपण एक सुंदर चित्र काढतो आणि ते चित्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देतो आणि त्याचसाठी म्हणून एक चित्रकार ज्यांचं नाव आहे डॉक्टर तेजस आज आपल्या बरोबर आहे. डॉक्टर आज कशा पद्धतीचं चित्र काढणार आहे? खरं तर तुम्ही पेशाने डॉक्टर आहात आणि आज इथे चित्र काढण्यासाठी म्हणून आलेला आहात. कोणतं चित्र आज आम्हाला बघायला मिळेल? आजच्या या औचित्याने एक चित्रातलं वेगळं माध्यम जे अक्षर लेखन सुलेखन आपण कॅलिग्राफी म्हणतो तर त्याच पद्धतीने आपण आज कॅलिग्राफीच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या भक्तगणांना ज्या मांडवात आज आपण उभे आहोत आणि आता जी श्रींची सुरेख मूर्ती पाहिली आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जी पर्यावरण रक्षण करणारी अशी आहे आणि बुद्धिदास तसंच त्या चित्रावरनं त्या संकल्पनेवरनं आपण काम करणार. बिलकुल, आपण सुरुवात करूया या सुंदर चित्राला. आणि आता डॉक्टर तेजस जे आहेत ते यावेळेस हे चित्र साकारणार आहेत आणि थोड्याच वेळात या चित्राला ते आता सुरुवात करतील. परंतु तत्पूर्वी जशी आज या तेजुकाया मंडळामध्ये बाप्पाची आरती होतीये तशीच आरती टीव्ही 9 मराठीच्या ऑफिस मध्ये बसलेल्या गणपती बाप्पाची देखील होतीये. आपण बाप्पा जयाची सर्वांगी सुंदर सिंदूराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खाचित फरा तुज गौरी कुमरा चंदनाचे ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुन तेनु चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसुंड वक्र त्रिनेत्री नयना दास रामाचा वटपाही सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुंदर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव शेंदूर लाल चढायो अच्छा गज मुख को दोंदिल लाल विराजे सुत गौरी हर को हात लिए गुड लड्डू साए सुरवर को महिमा कह न जाए लागत हो पद को जय जय जगणराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव अष्टो सिद्धि दासी संकट को वैरी विघ्न विनाशक मंगल मुहूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसे छवि तेरी तर या तेजुकाया मंडळामध्ये आपण आहोत. जशी आरती आपल्या ऑफिसमध्ये सुरू आहे तशीच आरती या मंडळामध्ये देखील सुरू आहे आणि यावेळेस आपण बघतोय की या संपूर्ण कॅनव्हासवर आता रंग मारण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि हे काम जसं सुरू आहे तसं आपले जे आर्टिस्ट आहेत आपले जे चित्रकार आहेत ते देखील या ठिकाणी आता विविध रंग खरं तर या कॅनव्हासवर मारतायत. आता आपण बघतोय की हा कॅनव्हास प्लेन होता, आताच रंग मारताय. किती वेळात आपलं हे होऊ शकतं, गणपती बाप्पाची मूर्ती साकारली जाऊ शकतं? या माध्यमातून जो आपण संदेश देतो तो लवकरात लवकर द्यायचा, त्यामुळे मी स्प्रेनचा वापर करतोय. कारण एवढ्या कमी अल्प काळामध्ये हे जे एक्रेलिक कलर्स आहेत हे आपल्याला सुकायला त्रास देतात, त्याच्यामुळे आपण स्प्रे वापरून बॅकग्राऊंड तयार करून घेतो आणि ह्याच्यावरनं आपला जो सुलेखनाचा संदेश आहे तो आपण लगेच आणि लवकरच गणपती बाप्पाची एक सुरेख अशी असं चित्र जे आहे ते इथे पाहायला मिळणार आहे. खरं तर आज आपण बघतो की मुंबई सोबतच अनेक ठिकाणी गणपती बाप्पाचा गजर सुरू आहे आणि तशीच क्रेज जशी आपल्याला परदेशाची असते तसं परदेशींना आपल्या गणपती बाप्पाची क्रेज असते. युकेमध्ये देखील गणपती बाप्पाचा गणेशोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा होतोय. थेट जाऊया तिकडे आणि बघूया कशा पद्धतीनं युकेमध्ये गणेशोत्सव साजरा होतोय. स्कॉटलंड मधील एडिनबर्ग शहरातील हा गणेशोत्सव तुम्ही अगदी योग्य ऐकले.
हे सारं पाहिल्यानंतर विश्वास बसणं कठीण, पण युनायटेड किंगडम मध्ये वास्तव्यास असलेल्या आणि स्थायिक झालेल्या लोकांनी आपली संस्कृती जपली आहे. ज्याप्रमाणे देशात गणेशोत्सव साजरा केला जातो तोच जल्लोष एडिनबर्ग शहरात देखील दिसतो. युनायटेड किंगडम मध्ये मराठी भाषिक वस्ती आहे आणि तिथं एकदम मराठमोळ्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातोय. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील मराठी लोक आपल्या परिवारासह एडिनबर्ग शहरात राहतात. 2016 पासून इथल्या मराठी लोकांनी सण साजरे करण्याची प्रथा चालू केली आहे. महत्वाचं म्हणजे केवळ ढोल ताशा आणि लेझिमच नाही तर चिमुकले देखील बाप्पाच्या भक्तीत लीन झालेले पाहायला मिळतात. मकर संक्रांत साजरी करण्याच्या निमित्तानं एकत्र आलेल्या मराठी माणसांनी सुरुवातीला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि मग काय विचारता एडिनबर्ग शहरात मराठमोळा आवाज घुमला. महत्वाचं म्हणजे मराठमोळ्या सणाला पाश्चिमात्य तडका देत बाप्पाचा जागर करण्यात आला. जगाच्या पाठीवर कुठेही गेलेला मराठी माणूस हा मराठी संस्कृती विसरत नाही याचं हे उत्तम उदाहरण. दरम्यान साता समुद्रापार देखील गेलेला गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतोय यावरून मातीशी असलेली नाळ घट्ट आणि कायम आहे हे नक्की. भावेश तांदळे, TV9 मराठी, मुंबई. तर परदेशात देखील बाप्पा मोरियाचा गजर कसा घुमलाय ते तुम्ही आताच पाहिलं आणि आता या तेजुकाय मंडळामध्ये मी आहे आणि माझ्या मागे ही सुंदर मूर्ती तुम्ही बघताय. त्याचबरोबर चित्र जे आपण काढणार होतो, एक संदेश जो देणार होतो, तो देखील कुठेतरी पूर्ण होत आलेला आहे. आणि आपले जे चित्रकार आहेत यावेळेस डॉक्टर तेजस यांचं काम आपण बघतोय की किती सुरेख अशी ही कॅलिग्राफी ते साकारत आहेत आणि यावेळेस हे चित्र आता पूर्ण होत आहे. डॉक्टर, आपण बघतोय की हळूहळू आता हे सगळं जवळजवळ पूर्ण झालंय असं सध्या तरी दिसतंय, काय सांगायला, अजून किती वेळ लागू शकतो आणि आणखीन याच्यामध्ये काही काम बाकी का? हो, थोडं ओव्हरलॅपिंग काम करतो, पण मुळातला जो संदेश देण्याचा आहे की आपण ज्या सुखकर्त्याच्या समोर आहोत, जो दुःखकर्ता आहे, असा जो विघ्नविनाशक आहे त्याच्याकडे आज या जे वेगळं पाऊल या तेजुकाय मित्रमंडळाने उचललेलं आहे की आज एवढी मोठी मूर्ती आज पर्यावरणपूरक आपण करू शकतो, तर तोच संदेश मी इतरांनाही देऊ इच्छितो. आणि आपल्याकडे पण पर्यावरणपूरक, खरं तर गणेशोत्सव साजरा होणं गरजेचं आहे आणि ही मूर्ती देखील पर्यावरणपूरकच आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला पुढे जी बातमी दाखवणार आहे ती माझगाव मधल्या एका मंडळाची आहे. या मंडळानं झाडे वाचवा झाडे जगवा म्हणजेच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलेला आहे. या मंडळानं नेमकी काय थीम साकारलेली आहे, कसा या झाडे वाचवा आणि झाडे जगवाचा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे, पाहूया या रिपोर्ट मधून. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्व पातळ्यांवरती सध्या दिला जातोय. मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड हा सध्या गंभीर विषय. याच विषयावर माझगाव परिसरातील मापरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळानं देखावा साकारत वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. वृक्षतोडीमुळे मानवी जीवनावरती पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम यावेळी दाखवण्यात आले. यावर्षी जो आपण गणरायासमोर देखावा साकार केलेला आहे, संकल्प ते सिद्धी, 33 कोटी वृक्ष, झाडे लावा झाडे जगवा अशा संदर्भाचा आपण हा देखावा इथे गणरायासमोर मांडलेला आहे. यामागचा उद्देश एकच आहे की पर्यावरणाचा होणारा जो ऱ्हास आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावलं पाहिजे. जन्मापासून मृत्यूपर्यंत झाडाची आपल्याला आवश्यकता असते, तर स्वतःसाठी किमान एक तरी झाड लावलं पाहिजे
अशा आशयाचा संदेश आम्ही या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वत्र जनजागृती केली जाते. यामध्ये आता गणेशोत्सवाचं निमित्त साधत मापरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळानं एक छोटंसं पाऊल उचललंय. मंडळाचं यंदाचं 53 वर्ष आहे. बापाच्या दर्शनासाठी हजारो भक्त मंडपात येतात. त्यावेळी त्यांना याबाबतची व्हिडिओ क्लिप दाखवली जाते. वैदिक संकल्पना जी आहे ती राबवण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर एकीकडे जर पाहिलं तर वन जे आहेत आपली वनांची कत्तल होत चाललेली आहे आणि कुठेतरी पृथ्वीवरणा ही झाडं जी आहेत ती नष्ट होत चाललेली आहे. त्यामुळे एकच शेवटी सांगू शकते वृक्ष वल्लीन आमा सूर्य रे वंचरी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रे सह मीनाक्षी म्हात्रे TV9 मुंबई. तर या बातमीपत्रामध्ये आपण बघितलंय माझगावने किती सुंदर असा संदेश खरं तर दिलेला आहे. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गणेशोत्सवात आकर्षक देखावे जे आहेत ते देखील तयार करण्यात येतात. आणि यावेळेस आपण बघतोय की कांदिवलीमध्ये साई केबलनं एक सुंदर असा देखावा साकारलेला आहे. हा देखावा आहे अर्थात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा. आणि या विठ्ठल मंदिराचा हा देखावा साकारून या ठिकाणी गणपती बाप्पांना विराजमान करण्यात आलेला आहे. हा देखावा नेमका कसा आहे ते तुम्ही बघताय. किती सुंदर आकर्षक आणि नटलेला असा हा संपूर्ण देखावा की जणू भास व्हावा की आपण पंढरपुरातच आहोत. आणि या पंढरपुराच्या प्रतिपंढरपुराच्या या मंदिरामध्ये आपला गणपती बाप्पा जो आहे तो विराजमान झालेला आहे. आम्ही दाखवलेलं का सर्जिकलमध्ये आम्ही विजयी झालेलो आहे. आणि आपला देश एवढा बलशाली आहे का पाकिस्तान आपला एक एक छोटं एक हे आहे आणि आपण त्यांना कधी पण साफ करू शकतो. दुसरी गोष्ट आम्ही असं दाखवले का सैनिकांनी असं एक आव्हान केलेलं आहे का हे जे आव्हान आहे ते पाकिस्तानचं आम्ही झालेलं तयार आहोत. पण तुमची जबाबदारी पब्लिकची जबाबदारी पाणी पुढचं जे युद्ध होणार आहे ते पाण्यासाठी होणार आहे. पाणी नसेल तर सगळ्यांच्या जिंदगीचा एकदम एक भाग कमी पडणार आहे. आणि तो जर न पडावा म्हणून पाण्याची बचत करा प्रदूषण टाळा. जे लोक दर्शन घेऊ नाही शकत ज्यांना जायला नाही भेटत त्यांना आपण दरवर्षीसारखं एक नवीन मंदिर म्हणून आज पंढरपूर बनवलं. त्याच्यामध्ये जी चंद्रभागा नदी आहे मंदिराच्या बाजूला ती दिवसादिवसात दूषित होत चालले म्हणजे काही कारण नसताना तर आपण ती नदी दाखवून लोकांपर्यंत पोचवायचं आहे की ती नदी आपल्याला नष्ट नाही करायची आहे. जे पाणी आहे ते आपल्याला एकदम स्वच्छ ठेवायचं आहे. आणि अगर पाणी असेल तर पुढे जीवन आहे आपली पिढी सुरक्षित राहणार. पाणी नाही तर काही या जगण्याचा काही अर्थ नाही हे आपण लोकांना दाखवले. तर कांदिवलीतल्या पंढरपूरमध्ये बसलेल्या गणपती बाप्पाचं दर्शन तर तुम्ही घेतलेलं आहे. आणि आज तेजुकाय मंडळामध्ये आमचे जे कलाकार आहेत खरं तर ते अतिशय सुंदर कॅलिग्राफीचं हे दर्शन आपल्याला घडवत आहेत. डॉक्टर यावेळेस आपण बघतोय की अर्धी मला वाटतं हे जवळजवळ चित्र पूर्ण झालंय असं मला दिसतंय. काय सांगाल? होय, हे आता जवळपास पूर्ण झालेलंच आहे. ते त्यातनं जो आपण संदेश देत आहोत जसं मी आधीही म्हटलं की या दुःखकर्त्याला या सुखकर्त्याला एक विनंती आहे. आणि आज या चित्राच्या माध्यमातून एक कलाकार म्हणून जी आज संधी मला मिळाली हे चित्र आणि एक संदेश लोकांपुढे देण्याचा तर आज आपल्याकडे जी संकट ओढावतात ती सगळी मानवनिर्मित आहेत. त्यामुळे मानवाने जर का ठरवलं तर सगळं शक्य आहे. कारण हा बुद्धिदाताच्या सोबतीला आहे. आज या मंडळाने जसं एक पुढचं पाऊल घेऊन की आज एक पर्यावरणाच्या पूरक जाण्याचा एक जो निर्णय घेतलेला आहे तेच आवाहन मी आजच्या दिवशी प्रत्येक घरगुती परिवाराला प्रत्येक मंडळाला हे सांगेन. आणि या सुखकर्त्या ह्या विघ्नविनाशकाला एवढं सांगणं आहे की कुठलंही संकट आलं ते येऊ नये एवढी पहिले खात्री तू घे. आणि जरी आलं तरी त्या प्रत्येक संकटी वेळेला शरण तुला येणारच आहोत. आणि मात करण्याची ती शक्ती आम्हाला दे असं देखील आपण म्हणू शकतो. आणि तर ब्रेक नंतर बाप्पा मोरिया या आपल्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. आणि आपण बघताय की अतिशय सुंदर अशी तेजुकायाची ही मूर्ती पर्यावरण पूरक आणि याच बरोबर आपलं चित्र जे आहे आपला जो संकल्प होता खरं तर TV9 तो हळूहळू पूर्ण झालेला आहे. आणि आपले चित्रकार तेजस यांनी हे चित्र जवळजवळ पूर्ण केलेलं आहे. तेजस अवघ्या आता मला असं वाटतंय की आपलं चित्र पूर्ण झालेलं आहे. नेमकं हे तुम्ही काय साकारलेलं आहे काय एलॉबरेट करा. या चित्रातनं जसं मी विषय सांगितला की आपण एक पर्यावरण पूर्ण हा जो विषय आहे
आज ह्या आपण तेजुकाया मित्र मंडळाच्या साक्षीने देत आहोत. आणि या चित्रामध्ये जसं दिसत आहे की ही जी आपल्याला सुविख्यात अशी माहिती असलेली आरती आहे, त्याच आरतीची मी पुन्हा एक उजळणी प्रत्येकाच्या मनामध्ये करून देत आहोत की खरंच संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया. पण आपण त्या गणपतीला एक गाराणं असं घालूया की आपण संकट जी मानवनिर्मित निर्माण करतो आहोत ती कुठेतरी आपण कमी करूया, रादर ती मिटवूया. आणि ह्याच्यासाठी त्याला वेगवेगळ्या रंगांचे जे निसर्गाचे रंग आहेत, आकाशाचे रंग आहेत, हिरवागार रंग आहे, असं करून त्याला एक सोनेरी छटा दिलेली आहे की नक्कीच सोनेरी पहाट ही आपल्याकडे एक निसर्गाची येणार. अगदी खूप खूप धन्यवाद डॉक्टर तेजस, तुम्ही सुंदर चित्र साकारलं त्याबद्दल. आणि आपण ही बघितलेली अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि अशाच पद्धतीनं उद्या देखील 7:30 आपण बाप्पा मोरया या बातमीपत्रात भेटणार आहोत. इथे यासोबतच बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9 मराठी.com.